पुरुषांचा जो अवमान होतोय त्याबद्दल कोणीच आवाज उठवायला तयार नाही, कोणीतरी बोललं पाहिजे आणि कोणीतरी म्हटल्यानंतर मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही। एक तर एक तर मी शिव भक्त आहे, या घराण्याचा वारसा सांगत असताना जर आवाज मी नाही उठवला तर या वाड्यात मला राहायची म्हणजे मला नैतिकदृष्ट्या मी राहू शकत नाही आणि उदयन जे माझं नाव आहे त्याच्यापुढं जे राजे लावतो आम्ही आणि ज्यांच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांमुळं हे राजे पद जे आम्हाला पद म्हणण्यापेक्षा जो सन्मान मिळाला ते लावायचा मला अधिकार नाही आणि त्यामुळं केवळ त्यांचाच अवमान नाही पण अनेक म्हणजे महापुरुष आहेत ज्यांनी आयुष्य स्वतःचं आयुष्य वेचलं, अनेक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी वेगवेगळ्या आपल्या आपल्या परीने शिवाजी महाराजांचं त्यांच्या संपूर्ण त्यांच्याकडनं स्फूर्ती घेऊन अनेक चळवळी सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल वेगवेगळ्या चळवळीत ज्यांनी योगदान दिलं आज त्यांची सुद्धा कारण असताना एक मूठभर लोक जर हे करत म्हणजे त्यांचा अवमान करत असतील ते माझं मी इतर कोणाचं मात मी काय बोलू शकत नाही, मी माझ्या पुरतं मर्यादित मी बोलू शकतो की मी हा अपमान झालेला अपमान मी कदापि सहन करू शकत नाही आणि का करावा। या लोकांचं आपल्यावरती फार मोठं म्हणजे उपकार म्हणण्यापेक्षा त्यांचे त्यांचं योगदान आहे एवढं मोठं। आज जे आपण कुठल्याही एखादे चांगल्या कार्याला सुरुवात करत असताना शिवाजी महाराजांचं नाव घेतो, या महापुरुषांचं नाव घेतो आणि त्यांचा जो अवमान होत असेल ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्याकरता आज आम्ही रायगडला निघालोय। उद्या सकाळी म्हणजे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सगळं प्रोग्राम आम्ही दिलेला आहे, त्या ठिकाणी वेदना मांडण्यासारखं दुसरं ठिकाणच नाही, कोणाकडं जायचं। आज जग एवढं व्यक्ती केंद्रित झालेलं आहे की प्रत्येकाला आपल्या शिवाय किंवा आपल्या स्वार्थापलीकडं कोणीच दिसत नाही आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाला जाऊन आम्ही आमच्या वेदना म्हणा किंवा जे काय म्हणणं आहे त्या ठिकाणी त्याची मांडणी करणार आहे आणि त्यानंतर पुढचं काय करायचं आहे ते त्या ठिकाणी ठरेल। पंतप्रधानांनी वीज पडली होती त्यामुळे आपण त्या स्वतः गेला होता, सरकारचं लक्ष वेधलं होतं, सरकारचं लक्ष वेधलं होतं। पुन्हा एकदा आपण आज रायगडावर चाललेला आहात, त्यावेळी सरकारचं लक्ष केंद्रित करण्यासाठी ही आपण रायगडावर गेला होता, मेघडंबरीची दुरावस्था झाली होती त्यावेळी, तात्काळ सरकारनं मेघडंबरीची पूर्णतः पुनर्बांधणी केली होती। आज पुन्हा तसं एक लेख लक्षात घ्या, हा ही अत्यंत गंभीर बाब आहे, याबद्दल उद्या मी भाष्य करेन। एका ह्याच्यात काय राजकीय ह्याच्यात काही संबंध नाही की मला मला म्हणजे आपण कधी कधी वाटतं आपण सगळे काही एवढे कोडगे झालो की ज्या लोकांच्यामुळं आपण ज्यांचं नाव घेतो त्यांचा अवमान काय ठराविक लोक विकृत लोक ज्यांच्या मनात विकृती ते त्यांचं अवहेलना करतात, त्यांचं घृणास्पद वक्तव्य करतात, आपण किती सहन करायचे। आणि याकरता आम्ही निर्धार शिव सन्मानाचा, कारण की शिवाजी महाराजांचा सन्मान म्हणजेच संपूर्ण जे काय महापुरुष असतील त्या सर्वांचा सन्मान त्यात आलाच। राज्यपालांचा कोणी संपर्क आपल्याशी केला होता का कालपासून की राजे आम्ही विचार करतोय करतोय असं काही बोलले होते का? राजे कोणी नाही बोललं माझ्याशी, एक लक्षात घ्या। आणि कोणी बोललं नाही आणि मी त्यांचे माझ्याशी म्हणजे त्यांच्या कोणाच्या फोनची वाट बघत नाही की ते काय बोलले काय नाही, त्यांना जे योग्य वाटतं ते करतील, मला जे योग्य वाटतं मी करतो। शिवप्रताप दिनानिमित्ताने मुख्यमंत्री तिकडे आलते परंतु तुम्ही नव्हता, काय नाराजगी होती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काही संवाद साधला आपल्याशी काही बोलले नाही? माझ्याशी नाही कोण बोलले, आमच्यासाठी ते राजे आहेत, तुमच्या भावना ज्या आहेत ते योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवले जाते त्यात गैर काय आहे असे भाजपचेच नेते नरेंद्र पाटील काल म्हणाले। म्हणजे
जे शिवाजी महाराजांच्या आग्रहाने केली जाते यात गैर काय आहे? जर राजकीय नेत्यांचं काम तसं असेल तर काय गैर आहे? तुलना केली जाते महाराजांची तुलना केली जाते काय म्हणणं? आणि त्याची पाठराखण शिवेंद्र राजांनी केली आहे. त्यांनी त्यांचं काय बोलू काय मला हे कोणाचं अपयश काय बोलू मी मला सांग. आज एक जण बोलायला लागला उद्या दुसरा जण बोलायला लागला आणि जर हे जे काय हे नावं गौण आहेत नरेंद्र असेल किंवा शिवेंद्र असेल हे मटेरियल किंवा माझं उदयन असेल एक नाव हे नावं म्हणजे हे तो विचार महत्वाचा आहे. तो विचार महत्वाचा असतो कारण की तुम्ही आम्ही गेल्यानंतर सुद्धा आज ना उद्या आपल्याला सर्वांना जायचंय हेच एकमेव सत्य आहे संपूर्ण सगळ्यांच्या आयुष्यातलं पुढं मागं होतं. पण निदान माझ्या आयुष्यात मी त्या बाबतीत काहीतरी मी जर आवाज उठवला नाही तर माझ्यासारखं दुर्दैव मीच. आता ज्यांनी काय करून म्हणलं ते म्हणलं त्यांनी ह्याची तुलना केली उद्या तुम्ही कोणाबरोबर तुम्ही तुलना कराल? आता त्यांची त्या बाबतीत तो प्रश्न त्यांना विचारा. कदाचित ते फार मोठे विचारवंत असतील जे त्यांची किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असेल. शिवाजी महाराजांची बरोबरी कोणीच करू शकत नाही. हे कोणाचं अपयश आहे? शिवाजी महाराजांचे विचार न समजणं त्यांच्या नावाचा वापर करणं कोणाचं अपयश वाटतं? कोणाचं म्हणजे लोकांचंच इन जनरल सगळ्यांचंच. अपयश म्हणण्यापेक्षा लोक कोडगी झालेत त्यांना काय घेणं देणं सोयप्रमाणे वापर करायचा सोयप्रमाणे हे करायचं. आणि त्यामुळं ज्या ज्या पक्षातले जे काही प्रमुख असतील वास्तविक त्यांनी एक कडकपणे त्यांनी त्यांच्या जे काही हे असतील त्या मी मागं सुद्धा बोललो होतो की त्यांनी त्यांनी सांगितलं पाहिजे त्यांच्या जे कार्यकर्ते असतील सहयोगी मित्र असतील किंवा सहकारी असतील यांना त्यांनी सांगणं गरजेचं आहे. आणि का सांगणं गरजेचं आहे? काय एकदा तुम्ही सगळे सज्ञान आहेत मतदारांचा तुम्हाला अधिकार मिळाला आहे लोकशाहीतले तुम्ही राजात तुम्हाला सगळं काय आज इथं काय काय बोळ्यांनी दूध पित नाही सगळ्यांना माहिती आहे. मग सगळं माहीत असताना आपलं भलं कशात आहे आपलं वाईट कशातले हे सगळं जेव्हा कळतं तेव्हा माणूस सज्ञान होतो ना. मग ह्या सज्ञान जेव्हा माणूस होतो त्यांना ह्या लोकांना कळत नाही का दुर्लक्ष करायचं चला जाऊन दे काय झालं सोडून दे आपला काय संबंध आहे जसं लोक म्हणाल मी तसं त्यापैकी नाहीये. महाराज सत्ताधारी पक्षाचे खासदार आहात तुम्ही सरकार म्हणून काय दखल घेतायत का म्हणजे बोलतायत तुमच्याशी? कोणी बोलत नाही आणि त्यांची मी कोणाची वाट पण बघत नाही बोलायची. माझ्या परीने ज्या काय करायचं जे काय करायचं मी माझ्या परीने करणार आहे. मी एवढंच सांगेन याच्यात सगळ्यांना नेहमीप्रमाणे मागं सुद्धा मी बोललो होतो परत तुम्ही म्हणणार की हे काय उदयनराजे सारखं तेच रिपीट करतात. काय रिपीट करू मला सांग वेदना होतात. लढणार आम्ही आहे रडणार नाही पण जसं प्रत्येकाच्या भावना असतात तर माझ्या पण भावना आहेत. आणि एक कोणतरी चिटूरक काहीतरी म्हणालं काय की ते रडतात आणि रडणार नाही मी भाविक झालो भावनिक झालो तर याच्याकरता की ज्यावेळेस मला सांगताना सुद्धा माझी मला एवढा वेदना होत होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुसून टाका. एकदा नाव पुसलं निदान त्यांचा अवमान तरी बंद होईल ना. हेच तुम्हाला पाहिजे का? हेच लोकांना पाहिजे? कमाल आहे. निर्धार शिवसन्मानाचा घेऊन तुम्ही रायगडकडे जाताय छत्रपतीच्या चरणी जाताय काय सांगणार? त्या तर उद्या बोलीन ना काय करणार सगळं. आज तुम्ही विचारलं तर कसं होणार? उद्या तुम्ही आहात आपण सगळे सर्व आहात आणि मी नेहमीच सांगितलं की आमच्यापेक्षा जास्त जबाबदारी माझी एकट्याची नाही तुमच्या सगळ्यांची पुढच्या पिढीला आपण नाहीतर एक लक्षात घ्या. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. राज्यपालांनी केलेलं वक्तव्य हे गंभीर आहे. मी कुणाच्याही फोनची वाट बघत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान मी कदापि सहन करणार नाही असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. दिल्लीला बोलवून समज दिले असं राज्यकर्ते सांगताय काय वाटते बघू एवढं काय तो मोठं नाही. राज्यपाल माफी मागताय आम्ही या भूमिकेला.
तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करू शकत नाही आणि या विरोधात आवाज उठवण्यासाठी मी रायगडाला चाललेलो आहे असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. मी कुणाच्याही फोनची वाट पाहिलेली नाहीये, सरकारकडून कुणीही माझ्याशी संपर्क साधला नाही आणि मी ती अपेक्षाही करत नाही असं उदयनराजे भोसले म्हणालेले आहेत.